मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ओसाडवाडी गावची जत्रा. लेखिका उन्मेषा भागवत. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. बरीच रात्र झाली होती. सारा गाव निवांत झोपेच्या अधीन झाला होता. गावच्या जंगलात जिथे रात्री कोणीही फिरकत नाही तिथे दूरवर एका पिंपळाच्या झाडामागे नुकतीच एक झोपडी बांधण्यात आली होती, ज्याची गावात कोणालाही कल्पना नव्हती. त्या झोपडीत एक कंदील होता. वाऱ्यामुळे त्याची ज्योत हालत होती. सगळीकडे मिठ्ठ काळोख पसरला होता. त्या जंगलातल्या झोपडीतून चित्रविचित्र मंत्र म्हणायचे आवाज येत होते. एक कुबट घाणेरडा वास त्या झोपडीत पसरला होता. जसजशी रात्र वाढत होती तसतसं जोरजोरात मंत्र म्हणले जात होते. थंडीचे दिवस असल्याने गार वारा सुटला होता. अचानक कुठून नकळतपणे एक सशाचं पिल्लू वाट चुकलं आणि झोपडीत शिरलं. आवाज करत भांबावल्यासारखं इकडे तिकडे पळू लागलं, आवाज करू लागलं. अंधारात आपल्या आईपासून वेगळं झालं होतं. त्याच्या आवाजाने झोपडीत चालू असलेले ते विचित्र मंत्र पठण थांबले. व्यत्यय आला होता साधनेत. ती व्यक्ती जागेवरून उठली. तसा एक आवाज झोपडीत घुमला, तू व्यत्यय आणलास होय माझ्या साधनेत, इवलासा जीव तुझा. पण आवाज मात्र असं म्हणत त्या पिल्लाला हातात पकडून त्याची मान जोरात फिरवली गेली. तो बिचारा जीव गुदमरून तडफडत मेला. इतक्यावरच हे थांबलं नाही, त्या शरीरावर कुराडीचा एक घाव मारून मुंडकं वेगळं केलं गेलं. रक्ताचे काही थेंब समोर जळत असलेल्या अग्निकुंडात अर्पण करण्यात आले आणि मग उरलेलं रक्त बाजूला पडलेल्या एका मडक्यात ओतून त्या व्यक्तीने ते स्वतःच्या तोंडाला लावलं आणि गटागट ते पिऊ लागला. जमिनीवर सांडलेलं रक्तसुद्धा चाटून घेतलं. पुन्हा झोपडीत एक भयंकर आवाज घुमला, ए सैताना, माझ्या देवा, आता नाही सहन होत. किती दिवस असं जनावराच्या रक्ताने तहान भागवायची, आता बस. तुला मी असं उदास नाही बघू शकत, तुला मी फार काळ वाट बघायला नाही लावणार. लवकरच तुझ्या समोर माणसांच्या रक्ताचा नैवेद्य असेल. हे सैताना, माझ्यावर कृपा ठेव, मला उपाय सांग, मला बुद्धी दे. आणि मग पुन्हा जोरजोरात मंत्र पठण चालू झाले. सकाळी गावात लगबग चालू होती. सारे गावकरी आपल्या सकाळच्या कामात गुंतले होते. आज चावडीवर सभा होणार होती म्हणून सारे गावकरी एक एक करत जमा होत होते. गावचे सरपंच म्हणजेच आबा पाटील गावच्या जत्रेबाबत गावकऱ्यांशी चर्चा करणार होते. सगळे गावकरी जमा झाल्यावर आबांनी बोलायला सुरुवात केली, तर मंडळी, ह्यावर्षी गावात जत्रा भरवायचं ठरलंय. मागच्या वेळी सावकारांचा अचानक मृत्यूने गावात जत्रा झाली नाही. तिकडे सभा चालू असताना त्या झोपडीत मात्र एक प्रकारचा कुबट वास पसरला होता आणि एक आवाज घुमत होता, माणसं माणसं रक्त. गावची चावडी एखाद्या भाजी बाजारासारखी गर्दीने फुलली होती. जिथं बघावं तिथं लोक, जिथे जिथे जागा मिळेल तिथे लोक बसली होती. गावातली तरुण मंडळी उभे राहून म्हाताऱ्यांना बसायला जागा करून देत होते. आबा म्हणले तसं गावात जत्रा होणार होती. आता आबा पुढे अजून काय बोलणार याकडे गावकरी डोळे आणि कान लावून बसले होते. आबा पुन्हा बोलू लागले, पण नाना हवालदार, गावातील पोलीस चौकीत हवालदार म्हणून नोकरी केलेले आणि 2 महिन्याआधी निवृत्त झालेले, त्यांचं मात्र अजिबात लक्ष नव्हतं. ते कुठल्या तरी विचारात मग्न होते. ते मनातच विचार करत होते. त्यांना मागील घडलेल्या काही घटना आठवू लागल्या. गावात जत्रा भरती ही चांगलीच गोष्ट आहे, पण काही अघटित नको घडायला. नाही म्हणजे मागच्या वर्षी जत्रेचा दिवस होता, त्या दिवशी पहाटे सावकारांचा मृतदेह विचित्र अवस्थेत जंगलात सापडला. त्यांच्या शरीरातलं सगळं रक्त शोषलं गेलं होतं. पांढरा फटक चेहरा होता. रिपोर्टमध्ये विशेष काही नव्हतं. अचानक मृत्यू, कारण अस्पष्ट. पण सावकारांचा मृतदेह त्या जंगलातल्या पिंपळाच्या झाडाखाली होता.
सावकार तिकडे काय करत होते? मोठं कोड आहे, अजून काही सुटलं नाही, ह्या घटनेमुळे जत्रा भरली नाही, पण मग आता पण तसंच काही तर नाही ना होणार? नाना विचार करतच होते, तेवढ्यात नानांच्या कानावर टाळ्यांचा आवाज पडला. नानांची तंद्री भंगली. आबा म्हणाले, तर गावकऱ्यांनो, ठरल्याप्रमाणे पुढच्या महिन्याच्या 28 तारखेला जत्रा भरवण्यात येईल. तरी सगळ्यांनी जत्रेचा मनमुराद आनंद लुटा. गावावर जी शोककळा सावकारांच्या अचानक मृत्यूने पसरली आहे, मागच्या वर्षी जे आघटीत घडले त्यामुळे उदासीनता आली आहे, त्यातून सावरायला बळ मिळू दे आणि सारं काही नीट पार पडू दे ही देवचरणी प्रार्थना करतो. सगळे खुश होते, गावात एक प्रकारचा आनंद होता. मात्र नाना हवालदार काहीसे चिंतित होते, हे आबांच्या नजरेतून सुटलं नाही. सभा झाल्यावर सगळे गावकरी पांगले. आबा नाना हवालदारांकडे गेले आणि म्हणले, नाना, समजण नीट होईल, काय बी काळजी करू नका, तो हनुमान बसलाय नव. आता मात्र नानांना धीर आला. ते म्हणाले, होय, होईल समजण नीट. रात्री आबा आणि नाना हवालदार पुजारी तात्यांची वाट बघत आबांच्या वाड्यातल्या अंगणात बसले होते. नुकतेच त्या दोघांनी आबांच्या बायकोच्या हातच्या जेवणावर ताव मारला होता. थंडीचे दिवस असल्याने गार वारा सुटला होता. तेवढ्यात पुजारी तात्या काठी टेकवत टेकवत वाड्याच्या दारातून अंगणात आले. पुजारी तात्या नाना आणि आबांपेक्षा वयाने मोठे, गावातले हनुमंताचे देऊळ भयानक पावसामुळे पडले जुने होते. नवीन देऊळ बांधायला घेतले होते, पण सारख्या काही ना काही अडचणी येत होत्या. काम चालू होते, पण पुजारी तात्या मात्र त्या एका प्रसंगाने खचले होते. त्यांनी इतकी वर्ष गावातल्या हनुमंताच्या देवळात मनोभावे सेवा केली होती. जुन्या देवळाच्या भिंती, त्यातली एक एक वीट त्यांचा श्वास होती. पण आता मात्र ते आजारी असायचे सतत. नवीन देऊळ बांधून झाल्यावर त्यांचा मुलगा श्याम्या सगळं बघणार होता. या या तात्या, बसा, आबा तात्यांना म्हणाले. तात्या अंगणात असलेल्या झोपाळ्यावर बसले. नाना तात्यांना म्हणाले, तात्या, तुम्ही इतक्या तातडीने भेटायचं का ठरवलंय? नाही म्हणजे आबा आणि मी तेच बोलत होतो आता. तात्या म्हणाले, होय, मला तुमच्या संग बोलायचं आहे. मी असं ऐकलं गावात जत्रा भरणारे गोट्या सांगत होता. होय तात्या, खरं आहे. आबा म्हणाले, आबा, तू म्हणतोस तसं गावात जत्रा भरवायची आहे, पण देऊळ पावसात पडल्यापासून मनाला रुकरुक लागलीये. लोक एकत्र आले की आनंद असतो, पण देऊळ पडल्यापासून जेव्हा जेव्हा असं कार्यक्रम ठरत्यात तेव्हा काहीतरी अडचण येते. कोण आजारी पडतं, कोण विचित्र काय वागतं, हे सगळं सुरू झालं. देऊळ पडलं त्यानंतर जत्रा होती, तेव्हापासून पण जत्रा झाली नाही, कारण सावकारांचा मृत्यू. ह्या सगळ्या विचारांनी माझं मन अस्वस्थ होतंया. नाना म्हणाले, बरोबर आहे तात्या, पण असं किती दिवस आपण घाबरत राहायचं? आणि एकच गोष्ट धरून ठेवायची, ह्या सगळ्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि गावावर एक प्रकारची उदासीनता ह्या जत्रेनिमित्त नाहीशी होईल. आबा म्हणाले, होय, बरोबर आहे, आणि सगळं गावकऱ्यांच्या संमतीने झालंय. बरं, आता समजं पक्कं झालंय तर माझी काय हरकत नाही. तात्या म्हणाले, बोलण्यात बराच वेळ निघून गेला. तसं आबा म्हणले, लय रात झाली आहे. तात्या, नाना, तुम्ही वाड्यातच मुक्काम करा आज. तसं नाना म्हणाले, नाही नाही, मला उद्या सकाळी लवकर तालुक्यात कामासाठी जायचं आहे. म्या काय म्हणतो? तात्या, तुम्ही थांबा इथे. आबा म्हणाले, तसं पण श्याम्या अजून आला नाही नात्याकडून. तात्यासुद्धा नाही म्हणू शकले नाही. नाना निरोप घेऊन जायला निघाले, पण नानाच्या घरचा रस्ता सरळ जात होता. पण नाना मात्र डाव्या बाजूला वळले, जंगलाच्या दिशेने. नानाचं इतक्या रात्री जंगलात काय काम असेल, काय होतं त्यांच्या मनात? नानांची पावलं झपाझप जंगलाच्या दिशेने पडत होती. नाना चालता चालता अचानक थांबले, कारण ते आता त्या पिंपळाच्या झाडापाशी होते. त्यांनी इकडे तिकडे नजर फिरवली आणि आता ते त्या झोपडीकडे निघाले. अभिमंत्री झाल्यासारखे ते झोपडीपाशी येऊन थांबले. झोपडीत शांतता होती. नाना झोपडीत पहिलं पाऊल टाकणार इतक्या झोपडीतून आवाज आला, थांब. नाना जागीच थबकले. पुन्हा आवाज आला. आत यायच्या आधी तो बाहेर लटकवलेला काळा सदरा घाल
माझ्या सैतान देवासमोर काळ्या कपड्यातच यायचं, समजलं? मूर्तीरूपी सैतानासमोर बसलेला त्याचा सेवक म्हणाला. त्याचा आवाज भयावह होता. सैतानाचा सेवक कोण बरा असेल हा? अंगापिंडाने सामान्यच, मात्र चेहऱ्यावर आघोरी किळसवानं हास्य, लाल भडक डोळे, काळं धोतर नेसलेला, वरून काळा सदरा घातलेला, डोक्याला काळ्या रंगाचं कापड गुंडाळलेलं, कपाळावर भला मोठा काळा टिळा लावलेला, गळ्यात जनावरांची शिंगे आणि दातांचे तुकडे एकत्र करून बनवलेली मोठी माळ, असं एकूणच भयानक रूप होतं त्याचं. झोपडीत अंधार असल्या कारणाने कंदील लावले होते. कंदिलाच्या प्रकाशात सैतानाचा सेवक अत्यंत भयानक दिसत होता. सैतानाचा सेवक शांतपणे टक लावून समोरच्या यज्ञकुंडात बघत होता. आगीच्या ज्वाळा होत्या. नाना काळा सदरा घालून झोपडीत शिरले. ते सेवकापाशी आले. अजूनही तो एकटक यज्ञकुंडात बघत होता. नाना थरथर कापत होते. त्यातच ते म्हणाले, गावात जत्रा भरणारे हे नक्की झाले आणि पुजारी तात्या पण तयार आहेत. त्यांची काही हरकत नाही. हे वाक्य ऐकताच तो चौताळ्यासारखा जागेवरून उठला. एक गूढ हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. तो आता मोठ्याने हसत त्याच आवाजात म्हणाला, सैतान देवा, सैताना, माझ्या देवा, मिळणार, आता मिळणार, तुला नैवेद्य मिळणार, मला पण मिळणार, रक्त, गरम रक्त, उसळत, तरुण बाईचं शरीर, मग ती मेलेली का असेना, मला भोगायला मिळणार, असं म्हणत तो जोर जोरात मंत्र पठण करू लागला. सैतानाच्या मूर्तीसमोर हात जोडत गोल गोल फिरू लागला. विचित्र हातवारे करू लागला. अग्निकुंडातील आग भडकत होती. नानांना म्हणाला, नाना, तू आता जरी माझी मदत करत असलास तरी तू शेवटी हवालदार, गावातला माणूस, पण माझा काही तुझ्यावर विश्वास नाही. आता तू माझं महत्त्वाचं काम केलं, झालंच म्हणायचं, पण तू गावात ते सगळं सांगशील असं का वाटते सारखं? माझं काम झालंय, तसा आता तुझा काही उपयोग नाही म्हणा. तू आता जिवंत राहता कामा नये, असं म्हणत तो जोर जोरात हसू लागला. सैतानाचा सेवक पुन्हा बोलला, चल तुझ्यापासूनच सुरुवात करू. तुझं रक्त दे मला, गरम रक्त, तुझं शरीर दे, दे, असं म्हणत तो सैतानाचा सेवक नानाकडे येऊ लागला. जवळ, अजून जवळ. नाना हात जोडून त्याच्याकडे जीवाची भीक मागत होते, पण त्याच्या डोळ्यात होती रक्ताची भूक. त्याने नानांचा एक हात घट्ट पकडला. तेवढ्यात विजेचा झटका बसावा तसा तो मागे सरकला, पडला जवळजवळ. कारण काय होतं असं? झोपडीच्या बाहेर जंगलात थोड्या अंतरावर काट्याकुट्यातून वाट काढत, थोडा घाबरत भीमा घरी निघाला होता. त्याच्या पोराचा ताप उतरत नसल्याने तो औषधी पाला आणायला जंगलात आला होता. तो चालत मोठमोठ्याने हनुमानाचं गाणं म्हणत होता. तसा त्याचा आवाज भारदस्तच होता म्हणा, इतका की झोपडीपर्यंत आवाज येत होता. ह्यामुळे झोपडी सैतानाचा सेवक झटका लागल्यासारखा मागे सरकला होता. तो स्वतःला सावरत उठला आणि म्हणाला, नाना वाचलास, आज वाचलास, जा जा इकडून, पण लक्षात ठेव, कुठे काय बोललास तर मात्र नाही वाचणार. नानाचा जीव वाचला होता. ते झोपडीतून बाहेर पडले, जीवाच्या आकंताने पळस सुटले घरी जायला. नाना कसे बसे घरी पोहोचले. त्यांचा जीव थोडक्यात वाचला होता. असेच काही दिवस गेले. सर्व काही सुरळीत चालू होतं. नाना झोपडीत घडलेला प्रसंग विसरायचा प्रयत्न करत होते. जत्रेला आता काहीच दिवस उरले होते. सगळा गाव आनंदात होता. खूप दिवसांनी गावावरची मरगळ नाहीशी झाली होती. गावातल्या बायका नवीन लुगडं मिळणार म्हणून, लहान मुलं खेळणी व खाऊ मिळणार म्हणून, तर गावातली तरुण पोरं मुलींच्या विचारात मग्न, असं एकूण गावातलं वातावरण होतं. पण नाना मात्र सतत चिंतेत होते. त्यांना आपण केलेली चूक मनाला टोचत होती. त्यांना वाटत होतं झोपडीतला सगळा प्रकार तात्यांना सांगावा आणि आपण केलेली चूक कबूल करावी. त्यांनी मनाशी ठरवलं आणि तात्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला. नाना घरात एकटेच राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची बायको त्यांना सोडून देवाघरी गेली होती.
त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे आता ते एकटेच राहत होते. नानाचं घर तसं छोटंच होतं. नानांनी ठरवलं परवा तात्यांना गाठून त्यांच्याशी बोलायचं. ते उद्या जाऊ शकत नव्हते कारण तालुक्याला काम होतं आणि घरी यायला रात्र होणार होती. नाना विचार करता करता झोपी गेले. सकाळी नानांना जाग आली. त्यांना तालुक्याला निघायचं होतं. ते आवरून बाहेर पडतच होते की दारात शिवल्या आला. शिवल्या नानांकडे जेवण बनवायला आणि छोटी मोठी काम करायला यायचा. अरे काय हे, किती उशीर, मी निघतच होतो आता जायला. बरं, मी सांगितलेली सगळी कामं उरक आणि जेवण बनवून जा, नाना म्हणाले. शिवल्या म्हणाला, तुम्ही काळजी करू नका जी, मी सगळं करतो, तुम्ही निश्चिंत जा. नानांनी शिवल्याचा निरोप घेतला. शिवल्या काम करताना गुंतून गेला कारण बरेच दिवस तो गावाकडे होता, त्यामुळे त्याची सुट्टी झाली होती आणि त्यामुळे कामं बरीच होती. शिवल्या काम करता करता हनुमानाचा मंत्र जपत होता. त्याची हनुमानावर श्रद्धा होती. तो ह्या गावचाच होता पण काही दिवसांसाठी बायकोच्या माहेरी गेला होता कारण लवकरच तो बाप होणार होता. तो आनंदात होता पण नानांच्या चेहऱ्यावरचा ताण मात्र त्याला जाणवला होता. त्यांनी काम उरकत उरकत वेळ झाला. आता त्यांनी जेवण बनवायला घेतले. तो विचार करत होता, आज मालकांसाठी मटणाचा बेत करूया, नाहीतरी त्यांना माझ्या हातचं मटण आवडतं, ते खुश होतील, असं म्हणत त्याने तयारी सुरू केली. मटण आणून ते बनवायला घेतलं. शिवल्या जेवण बनवून घराला कुलूप लावून चावी कुंडीखाली ठेवून घरी गेला. रात्र होत आली होती. नाना घरी पोहोचले. कुलूप उघडून ते घरात शिरले. त्यांनी घरातला दिवा लावला. घरात पिवळसर प्रकाश पसरला. घर स्वच्छ दिसत होते पूर्वीपेक्षा. पण काकूनाश ठाऊक नानांना घरात खूप थंड वातावरण जाणवत होतं. विचित्र असं. पण नानांनी दुर्लक्ष केलं कारण त्यांना खूप भूक लागली होती. ते सगळं आवरून जेवायला बसले. मटण बनलेले बघून त्यांना आनंद झाला. खूप महिन्यांनी ते आता मनापासून मनसोक्त जेवणार होते. त्यांनी मनात शिवल्याचे आभार मानले. त्यांचा शिवल्या नोकर असला तरी जीवाभावाचा होता. नाना जेवायला बसले. अजूनही वातावरण विचित्र भासत होतं. जेवणात मटण सुक्क, ज्वारीची भाकरी आणि रस्सा होता. नाना जेवू लागले. जेवता जेवता त्यांना जोरात ठसका लागला. घाई घाई ते पाणी आणायला विसरले होते. ते पाणी आणायला उठले आणि स्वयंपाकघरात आले. आधी त्यांनी थोडं पाणी तिथेच पिलं आणि पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आले आणि समोरचं दृश्य बघून जागीच थांबले. समोर ताटातले मटण कोणीतरी आधाशासारखं खात होतं. पण आश्चर्य म्हणजे ते कोण खाते हे दिसत नव्हतं. मटणाचे पीस खाल्ले जात होते. त्याचा कडकड असा आवाज येत होता. विचित्र आवाज घरभर घुमत होता. बघता बघता सगळं मटण संपलं. मटणाची हाडं हवेत भिरकून पूर्ण खाऊन मग खाली जमिनीवर पडत होती. रस्सा पिण्याचा भयानक असा आवाज आला आणि एक एक करत जेवणाची सारी भांडी जमिनीवर जोरजोरात आपटायला लागली. त्याचा आवाज घरभर घुमत होता. त्या भयानक दृश्यांनी नाना मागे सरकत सरकत त्यांच्या गादीवर चक्कर येऊन पडले. थोड्या वेळानी सारं काही शांत होतं. तेवढ्यात खिडकीचा धाप असा आवाज आला. ती उघडली गेली. नाना आपल्या गादीवर पडून होते. त्यांनी खाडकन डोळे उघडले. खिडकीतून अतिशय हाड गोठवणारी हवा आत शिरली. त्या हवेचा स्पर्श होताच नाना थरथर कापू लागले. त्यांच्या दातांचा आवाज येऊ लागला. दात कडकड वाजू लागले. ते गादीला खिळून राहिले होते. त्यांची नजर खिडकीकडे गेली. खिडकीजवळच्या कपाटाच्या बाजूला एक लाकडी खुर्ची होती. त्या खुर्चीचा कर कर आवाज येत होता. त्या खुर्चीवर तो काळा सदरा होता. हो, हा तोच सदरा होता जो नानांना झोपडी सैतानाच्या सेवकांनी घालायला सांगितला होता. नाना नकळतपणे तो काळा सदरा तसेच अंगात घालून आले होते. त्या दिवशी पळता पळता ते त्यांच्या घरात शिरले. त्यांनी त्या दिवशी घाईघाईत कपडे बदलताना तो सदरा त्यांच्या कपाटात ठेवला होता. कपाटात हनुमानाचा अंगारा होता, त्यामुळे काही त्रास इतके दिवस जाणवला नाही.
पण नानाकडून नकळतपणे चूक झाली होती. पण आता तो काळा सदरा बाहेर होता, त्यामुळे हे सारे घडत होते. शिवल्यानं कपाटावरताना तो चुकून बाहेरच ठेवला होता. नाना टक लावून खुर्चीकडे बघत होते. नाना उठून उभे राहिले. ते थरथर त्या नजरेनी इकडे तिकडे बघू लागले. अजूनही जेवणाचं सारं तसंच अस्ताव्यस्त पडलं होतं. ते खिडकी बंद करायला निघाले. तो काळा सदरा अचानक हवेत भिरकावला आणि नानाभोवती गोल गोल घिरट्या घालू लागला. आता हवेत कोबट आणि घाणेरडा वास पसरला. एक भयंकर आवाज घुमला. नाना झोपडीतून घरी सुखरूप आलास, माझ्या तावडीतून सुटला असं वाटलं का काय तुला? नाही, इतक्या लवकर नाही. त्या विचित्र आणि भयंकर आवाजाने नाना खूप भयभीत झाले होते. त्या काळ्या सदऱ्यातून सैतानाच्या सेवकाचा आवाज सगळ्या घरभर घुमत होता. भयंकर रात्र होती. त्या सदऱ्यात आता काळी आकृती प्रकट होत होती. पुन्हा आवाज आला, नाना तू ह्यातून सुटलास असं वाटत असेल तुला, पण तसं अजिबात समजू नकोस. इतके दिवस मी त्या कपाटात बंद होतो, पण आता मी मोकळा आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला. तू जर कोणाला त्या झोपडीतल्या आणि आता पुढे घडणाऱ्या गोष्टींबाबत काही बोलण्याचा विचार जरी करत असशील तर खबरदार. आधीच खूप घाबरलेले नाना आता अजूनच घाबरले. तो काळा सदरा आता नाना समोर उभा राहिला. जणू एखाद्या माणसाने तो अंगात घातलाय. नानाला आता आपण मरणार ह्याची पूर्ण खात्री पटली होती. पुन्हा त्या काळ्या सदऱ्यातून आवाज आला, नाना आता जत्रेला काहीच दिवस उरलेत. माझी आणि माझ्या सैतानदेवाची इच्छा आता पूर्ण होणार आहे. मी तुला आत्ता मारू शकणार नाही, माझी कितीही इच्छा असली तरी. कारण तुला जर मारलं तर पुन्हा गावात जत्रा भरणार नाही, सुतक लागणार, शुभ कार्य होणार नाही. त्यामुळे तू आतापर्यंत जिवंत आहेस, पण असं जरी असलं तरी तू आता हा सदरा अंगात घालायचा आहेस. म्हणजे माझं आणि माझ्या सैतानदेवाचं तुझ्यावर लक्ष राहील, घरात आणि घराबाहेरसुद्धा. कारण तुझ्यावर विश्वास टाकणं महागात पडणार आम्हाला. आणि जर तू हा काळा सदरा घातला नाहीस तर तुझी जीभ कापून टाकेन, तू बोलण्याच्या लायकीचा राहणार नाहीस, समजलं? असं म्हणताच त्या खिडकीचा पुन्हा धाप आवाज आला. एक हवेची थंड झुळुका आत आली आणि ती काळी आकृती खिडकीतून बाहेर जाऊन हवेत विरली. ती काळी आकृती बाहेर जाताच तो काळा सदरा नानासमोर खाली जमिनीवर पडला. वातावरण आता शांत आणि नीट वाटत होतं. नानांना काय करावं सुचेना त्यांच्या मनात विचार आला. त्यांना एकदा वाटलं तो सदरा हातात घ्यावा आणि जाळून टाकावा म्हणजे विषय संपला. पण नानांना लगेच सैतानाच्या सेवकाचा आवाज कानात येतोय असं वाटलं आणि त्यांची वाक्य कानात घुमू लागली. माझं लक्ष आहे तुझ्यावर. आणि एक धडकी भरवणारा हसण्याचा असा विचित्र आवाज खिडकी बाहेरून आला. तो आवाज इतका भयंकर होता की नाना चक्कर येऊन गादीवर पडले. सकाळी नाना अजूनही गादीवर पडून होते. त्यांनी हलकेच डोळे उघडले. डोकं जड झालं होतं नानाचं. त्यांनी इकडे तिकडे बघितले. कालचा प्रसंग डोळ्यासमोर आला. तो काळा सदरा कुठेच दिसत नव्हता. त्यांना थोडं बरं वाटलं. सावकाश उठत चूळ भरायला नाना मोरीकडे निघाले. जात असताना सहज समोर असलेल्या आरशात लक्ष गेलं. त्यांना जबरदस्त धक्का बसला. कारण त्यांच्या शेजारी तो काळा सदरा उभा होता. जणू एखादं माणूस तो घालून उभा आहे. नानांनी थरथर त्या नजरेनी आपल्या डाव्या बाजूला पाहिले. तो सदरा अचानक नानाकडे वळला. पुन्हा त्यातून आवाज आला, नाना तुला हा सदरा घालायचा आहे. नानांनी तो सदरा अंगात घातला. तो अंगात घालताच शरीर जड वाटू लागलं, जसं की कोणी अंगावर बसलंय. नाना आता तहान भूक झोप सारं विसरून गेले होते. नाना फक्त तो काळा सदरा अंगावर घालत होते. त्यांनी कधीही काळ्या रंगाचे कपडे ह्याआधी घातले नव्हते. फक्त घातले होते ते खादी कपडे. नानाचे डोळे सुजले होते. तब्येत खराब होत होती. नानाचं वागणं खूप विचित्र झालं होतं. गावात आता कुजबूज व्हायला लागली. लोक नानाकडे विचित्र नजरेने बघू लागले. आबा आणि तात्यांनी नानाशी बोलण्याचा, त्यांना हा काय प्रकार आहे विचारण्याचा पण काही उपयोग झाला नाही. आबांना खूप काळजी वाटत होती. त्यांनी तात्यांना बोलून दाखवलं. कारणही तसंच होतं. शिवल्याला नानांनी त्यांच्या घरी यायला बंदी केली होती. आपा आणि तात्यांचं तेच झालं होतं.
त्यांनाही बंदी केली होती नानांनी. तात्या आबांना म्हणले, आपा होईल समद नीट, आता जत्रा आहे, दोन चार दिवसावर आली आहे आणि देवळाचं काम पण शेवटच्या टप्प्यात आलं आहे. आता लक्ष फक्त जत्रा नीट कशी होईल ह्यावर दे, नंतर नानाशी बोलूया, बघूया काय करायचं ते. आपांना तात्याचं म्हणणं पटलं. गावच्या पारावर बसून चर्चा चालू होती. गावातली काही मंडळी बसून चर्चा करत होती. मला पण नानांचं वागणं बोलणं लय विचित्र वाटते, रघु म्हणाला. नाम्या, होय ना, आणि अजून एक गोष्ट, ती लय विचित्र आहे. तेवढ्यात तिकडून भीमा येत म्हणाला, कुठली गोष्ट र? अरे तो काळा सदरा, कधी काळे कपडे न घालणारा नाना, आता तो सदरा काय अंगातून काढना. तात्या झाडाच्या आडून सगळं बोलणं ऐकत होते. त्यांना खूप काळजी वाटत होती आणि का कुणाश ठाऊक एक विचित्र चाहूल लागली होती संकटाची. आणि खरंही होतं ते, तो काळा सदरा नजर ठेवत होता गावावर, कारण त्या सदऱ्यात तो होता सैतानाचा सेवक. प्रत्यक्ष शरीराने नसला तरी तो त्या सदऱ्यात होता. काळ्या आकृतीच्या रूपात नाना घरात बसले होते सुस्त चेहऱ्याने. परवा जत्रा होणार होती. जसा जत्रेचा दिवस जवळ येत होता तसं नाना खचत चालले होते. अचानक ते उठले आणि तो सदरा अंगातून काढण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागले, पण त्याचा काही उपयोग नव्हता. आणि परत घरात भयंकर असा आवाज घुमला, नाना शांत बस, जे चाललंय ते चालू दे, नाहीतर मरशील त्या सावकारासारखा. नाना दचकून आश्चर्याने म्हणाले, काय म्हणजे सावकारांना तू मारलंस? हुशार आहेस, त्यांनी पण मला आणि माझ्या सैतान देवाला जत्रा होणारच असं वचन दिलं होतं, पण ऐनवेळी मागं फिरला, गेला जीव, नाही नाही घालवला, मेला. नाना हे ऐकून थक्क झाले होते, हाताश होऊन शून्यात नजर लावून बसले, विचारात हरवले कसल्या तरी. त्यांना त्या रात्री घडलेला प्रसंग आठवू लागला. आपण का त्या ठिकाणी होतो, नसायला पाहिजे होतं, जर नसतो तर हे सगळं झालंच नसतं, खूप मोठी चूक केली. त्या रात्री उगाच जंगलाची वाट धरली, म्हणजे सावकारसुद्धा माझ्यासारखेच त्या सैतानाच्या तावडीत फसले होते आणि जीव गमावला त्यांनी. त्या रात्री घडलेला प्रसंग असा होता. त्या रात्री नानांना घरी जायला खूप उशीर झाला होता. घरी लवकर पोहोचता यावं म्हणून ते जंगलाच्या वाटेने निघाले होते, त्यामुळे घरी लवकर जाणं शक्य होतं. ते चालत चालत आता त्या पिंपळाच्या झाडाजवळून जाणार होते. त्यांना भीती वाटत होती. ते चालत होते, अचानक कसलीशी चाहूल त्यांना जाणवली. त्यांनी हळूच मागे वळून बघितलं, पण मागे कोणीही नव्हतं. ते पुन्हा चालतच होते की त्या पिंपळाच्या झाडाच्या पानांचा सुळसुळाट त्यांना ऐकू आला. एकतर गावकरी कधीतरी ह्या वाटेवरून जातात, पण ते सुद्धा रात्र होण्याच्या आधी, आणि आपण मात्र एवढ्या रात्री इकडून जातोय. आणि त्यात हा भयावह आवाज. ते पुन्हा चालू लागले तर पुन्हा तोच आवाज. खूप गारवारा सुटला असल्याने नानांना प्रचंड थंडी वाजत होती. त्यांनी पुन्हा एकदा मागे वळून बघितलं आणि त्यांना प्रचंड धक्का बसला. झाडाच्या मागून दोन लाल डोळे चमकत होते. ते हवालदार असूनही त्यांचा भूत आणि आगोरी शक्तीवर विश्वास होता, त्यामुळे ते खूप घाबरले. त्यांनी पटकन पुढे पाहिलं आणि चालू लागले तर त्यांना मागून आवाज आला. ते जागीच थांबले. गावातला माणूस दिसला. माणूस, ए इकडे ये, मागे बघ मागे. नाना खूप घाबरले होते. काही झालं तरी मागे बघायचं नव्हतं त्यांना. त्यांनी पुढे जाण्यासाठी पाऊल टाकले आणि चालू लागले. सारं शांत होतं. तो आवाज थांबला होता. नानांना काय झालं माहीत नाही, पण त्यांनी मागे वळून बघितलंच आणि त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. ते दोन लाल डोळे त्यांच्या जवळ होते. आता नानांना तो पूर्ण दिसत होता, भयानक रूप. तोच होता सैतानाचा सेवक. तो पुढे आला. त्याचा तो अवतार, ते भयानक लाल डोळे आणि तोंडातून निघणारे विचित्र मंत्रपठण, हे बघून नाना पुरते गळून गेले होते. हे काहीतरी भयंकर आहे हे नानांना कळले होते. अचानक तो वेगात पुढे आला आणि काही कळायच्या आत त्याने नानाच्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यात एक जोरात सणक गेली नानांच्या.
आणि ओरडतच ते खाली कोसळून पडले. त्यांना शुद्ध आली आणि परत एक धक्का बसला. ते पिंपळाच्या झाडापाशी एका लाल गोल रिंगणात होते. समोर तो सेवक यज्ञ करून त्यासमोर बसला होता. अचानक त्यांनी नानाकडे बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर आगोरी हास्य पसरलं. तो मोठ्यांनी म्हणाला, माणूस, आणि जोरात हसायला लागला. तो म्हणाला, ए सैताना, बघ गावातला माणूस सापडला तावडीत. नाना धीर एकोटून म्हणले, कोण आहेस तू, मला इकडे का आणले? समोरून आवाज आला, बळी, तुझा बळी द्यायला. असं म्हणत तो पुन्हा हसू लागला. काय? नाना ताडकन उठून उभे राहिले आणि त्या रिंगणाच्या बाहेर जायला त्यांनी पाऊल टाकले आणि विजेचा झटका लागावा तसं मागे सरकले. समोरून पुन्हा आवाज आला, तू नाही जाऊ शकणार आणि प्रयत्न पण करू नकोस. माझ्या सैतानाला बळी हवाय माणसाचा आणि तो तू आहेस. नाना त्याला विनवणी करू लागले, मला सोड, मला सोड. पुन्हा समोरून आवाज आला, शांत रहा, मी तुला सोडू शकतो पण एक अट आहे, बोल. नाना म्हणले, कोणती अट? सेवक म्हणाला, गावात यावर्षी जत्रा होणार आहे असं ऐकलंय मी. हो, म्हणजे तशी चर्चा आहे. मागच्या वर्षी सावकार अचानक गेले त्यामुळे गावात जत्रा झाली नाही. सेवक म्हणाला, मग ह्यावर्षी तरी होणार ना? काही सांगता येणार नाही, अजून ठरलं नाही. गावकरी अजून सावरले नाहीत, कुठलेही कार्य घडत नाही, कारण पावसात गावाचं देऊळ पडलं, सावकारांचा मृत्यू झाला. मग ह्यावेळी गावात जत्रा व्हायलाच पाहिजे. काही झालं तरी तू गावच्या सरपंचांना ह्याबाबत सांग, त्यांना तयार कर जत्रेसाठी आणि बरोबर 10 दिवसांनी पक्की खबर माझ्यापर्यंत आली पाहिजे. बोल, देतोस वचन ह्याच ठिकाणी, आणि गावात काही बोललास तर याद राख, नाहीतर मरायला तयार हो. नानांना काही सुचत नव्हतं, त्यांना काही कळत नव्हतं, पण महत्त्वाचा होता तो जीव. खूप विचार करून त्यांनी वचन दिलं. त्यांना कुठे माहीत होतं की वचन देऊन ते गावाला मृत्यूच्या छायेत ढकलतायत. त्यांना तिथून निघणं जास्त महत्त्वाचं होतं. त्यांनी वचन दिलं आणि जीवाच्या भीतीने पळ सुटले घराकडे. नाना विचारातून बाहेर आले. सगळा विचार करून त्यांचं डोकं दुखायला लागलं. काही दिवस गेले. जत्रेला आता फक्त 1 दिवस उरला होता. जत्रेच्या आदल्या दिवशी तात्या गावच्या स्टॉपवर काठी टेकवत टेकवत इकडून तिकडे चकरा मारत होते. तेवढ्यात एक बस त्यांना येताना दिसली. बस स्टॉपवर थांबली. बसमधून श्याम्या उतरला. तात्यांचा मुलगा 12 वर्षाचा होता. तेव्हा आईचं छत्र हरवलं. शिक्षणासाठी आणि आईची माया मिळावी म्हणून तात्यांनी त्याला त्याच्या आत्याकडे पाठवलं होतं. लहानपणी यायचा, नेहमी सुट्टी असली की आता 24 ते 26 दरम्यान वय, अधूनमधून गावात यायचा. पण मागचं वर्ष तो आलाच नाही, पण ह्यावेळी आला होता, कारण देवळाचं सारं आता तो सांभाळणार होता. तात्यांनी त्याला बघताच घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या